महायुतीच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पेण पाली सुधागड मतदारसंघाचे उमेदवार रविशेठ पाटील यांनी सोमवारी आपली उमेदवारी अर्ज दाखल करत भव्य शक्तीप्रदर्शन केले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार धैर्यशील पाटील, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष निलिमा पाटील, माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अंतोरा रोड येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख मान्यवरांसह भाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे, युवा मोर्चा सचिव सारंग मेढेकर, चिट्टीस देखील चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष दयानंद भगत, भाजप तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य कौसल्याताई पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, युवा नेते ललित पाटील, प्रशांत पाटील, सुषमा पाटील, प्रतिभा पाटील, प्रभाकर म्हात्रे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. रविशेठ पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना जनतेचा जो अलोट महासागर लोटला असून यातून आपला विजय निश्चित असल्याने सांगितले. पेण तालुक्यात विरोधकांकडे खंबीर उमेदवार नसून आपला विजय निश्चित आहे. तालुक्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, RPI पक्ष आणि इतर मित्रपक्षांची महायुती असून यापुढे कोणीही टिकणार नाही असे सांगितले.